सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेनं गावठी हातभट्टी अड्डा उद्ध्वस्त केलाय यामध्ये हजारोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक श्री दीक्षित गेडा अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबले मॅडम यांनी गावठी तयार होणारी हातभट्टी याची माहिती काढून त्यांच्यावरती कारवाई करण्याबाबत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे गावठी हातभट्टी दारूवरती कारवाईसाठी एक खास पथक तयार केले आहे तर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील एक पथक सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना देशी हातभट्टी दारू याची माहिती काढत असताना खास बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सांगली ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत कर्नाळ या गावातील कंजार भाट या ठिकाणी गावठी बनावटीची तयार होणारी गावठी दारू त्यांचे रसायन जमिनीत पुरून ठेवले असल्याबाबत माहिती मिळाली मिळालेल्या माहितीप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने कर्नाळ येथील कंजार भाट या ठिकाणी छापा मारून त्या ठिकाणी जमिनीखाली गावठी दारू तयार करण्यासाठी पुरून ठेवलेले रसायनने भरलेले बॅरेल मिळून आले ते सर्व गावठी बनावटीचे मुद्देमाल रसायन गावठी हातबट्टी दारू असा एकूण दोन हजार लिटरचे कच्चे रसायन मिळून आले त्यांची किंमत अंदाजे पन्नास हजार रुपयेचा दारूमाल त्यांनी नष्ट केला